गरजेपोटी बांधलेली घरं, नोकरी, शिक्षण आणि इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्त तरुणांच्या एल्गाराला सुरुवात झाली. 29 गावातील हजारो प्रकल्पग्रस्तांनी आज कोकण भवनावर मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केलं. हजारोंच्या संख्येनं प्रकल्पग्रस्त तरुणांनी कोकण भवनावर धडक दिली. या जवळपास 5 दशकापासून होत असलेल्या अन्यायाविरोधात शक्तीप्रदर्शन करून सरकारला आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न झाला. आगरी कोळी यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून या शक्तीप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चानंतर हे प्रकल्पग्रस्त तरुण सरकारच्या धरसोड वृत्तीविरोधात आमरण उपोषणालाही बसणार. आमच्याकडे जमिनीचं टायटल नाही म्हणून तुम्ही आम्हाला अतिक्रमी ठरवता, त्यामुळे जमिनीचा अधिकार घेतल्याशिवाय हा भूमिपुत्र इथून हटणार नाहीये. आम्हाला लेखी उत्तर हवंय, आम्ही तशी मागणी केलेली आहे आणि आम्हाला त्या संदर्भात बोलावणं आलंय. आमचं लवकरच शिष्टमंडळ तिथे कोकण आयुक्तांना भेटायला जाणार आहे, पण जोपर्यंत आम्हाला लेखी उत्तर मिळणार नाही, सकारात्मक उत्तर मिळणार नाही, तोपर्यंत भूमिपुत्र इथून हटणार नाही. सरकारला ह्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या गांभीर्यानं घ्याव्याच लागतील, कारण जेव्हा कारवाया होतात तेव्हा हे कुठल्या कुठल्या बिळात घुसून बसतात मला माहीत नाही, परंतु कोणाचा मोर्चा निघाला, कोणाचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू झालं की मग यांच्या मंत्रालयामधल्या भेटीगाठी सुरू होतात. मग ह्याच भेटीगाठी आपण कारवाया होण्याच्या अगोदर केल्या असत्या तर ह्या कारवाया झाल्या नसत्या. भारताची घटना म्हणते की काही निरपराध अपराधी लोकांना सुटलं तरी चालेल, परंतु एखादा निरपराधाला सजा होऊ नये, परंतु अशा प्रकारची सजा प्रकल्पग्रस्तांना आज रोज होते. असं आहे महाराष्ट्र शासन आणि माननीय ह्या राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने आहेत आणि हे नाही प्रविष्ट असल्यामुळे आम्हाला परवा पत्र देण्यात आलेलं आहे आणि लवकरच प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या आम्ही सोडवल्यात आणि सोडवल्या जातील असा मला विश्वास आहे आणि संपूर्ण सरकार हे प्रकल्पग्रस्तांच्या सोबत आहे. आणि याच मोर्चाची अपडेट आपण घेऊया. आपल्यासोबत आमचे रिपोर्टर शैलेश तवटे आहेत. शैलेश, आपण बघतोय शक्तीप्रदर्शन केले प्रकल्पग्रस्त तरुणांनी नवी मुंबईत, पण हे जे शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे यामागं नेमकं गणित काय आहे? केवळ मागण्या हेच या मोर्चामागचं कारण आहे की आणखी काही? नक्कीच पंकज, आपण बघतोय की 45 वर्षानंतर आगरी समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याचं नेतृत्व हे राजकीय व्यक्तीशिवाय आगरी समाजाने घेतलेलं आहे आणि त्यामुळे ही एक महत्वाची बाब आहे. गेली अनेक वर्ष सिडको असेल आणि राज्य सरकार असेल, म्हणजे आघाडी सरकार सुद्धा असेल आणि आताचं असेल युतीचं सरकार, कुठल्याच सरकारने या आगरी समाजाकडे बघितलं नाहीये. कुठल्याही त्यांच्या समस्या आहेत त्या गांभीर्याने घेतलेल्या आहेत. फक्त आश्वासन आणि आश्वासनच ही त्यांना अनेक वर्ष देत आलेलं आहे सरकार. मात्र दिबा पाटणींच्या काळामध्ये एक आंदोलन मोठ्या स्वरूपात झालं होतं नवी मुंबईमध्ये. त्यानंतर राजकीय नेत्यांनी प्रत्येक आगरी समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन ही आंदोलनं उभारलेली आहेत सरकारच्या विरोधात नवी मुंबईमध्ये. पण यावेळी मात्र फक्त आगरी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे, त्यामुळे कुठेही राजकीय या ठिकाणी राजकीय नेतृत्व नाहीये. फक्त राजकीय नेतृत्वाने ह्याला पाठिंबा दिलेला आहे. गणेश नाईक असतील माजी मंत्री, आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, नरेंद्र पाटील असे राजकीय व्यक्ती जे आहेत हे फक्त त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कुठून तरी या आगरी समाजाची ज्या समस्या आहेत, म्हणजे पुनर्विकासाचा प्रश्न असेल, गाव गावठाणातील बांधकामं असतील, अनधिकृत बांधकामं ज्याला समजते सरकार, जी त्यांच्या गावाच्या मालकीमध्ये असेल घरं असतील त्यांच्यावरची कारवाईची. बरोबर आहे, पण इतक्या वर्षानंतर आगरी समाज नवी मुंबईत एकवटलाय हे या ठिकाणी महत्वाचं. धन्यवाद शैलेश दिलेल्या माहितीबद्दल.